अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज रोजी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला असून यात भाजपा युती सरकारने सर्वाधिक मताधिक्य मिळवले आहे, तर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व शिक्षण मंत्री आमदार महाजन यांच्याकडे पक्षश्रेष्ठींनी सुपूर्त केली होती। उत्तर महाराष्ट्रातील बहुचर्चित असे जळगाव लोकसभा निवडणुकीचे उमेदवार उन्मेष पाटील आणि रावेर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार रक्षा खडसे यांना खूप मोठ्या मताधिक्याने निवडून आणत संकट मोचन नामदार गिरीश महाजनांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा आनंद आज सर्वत्र साजरा होत आहे। तसेच जळगाव येथील नामदार गिरीश महाजन यांच्या जिल्हा जनसंपर्क कार्यालयासमोर देखील हा विजय जल्लोष साजरा करण्यात आला आहे। आणि सायंकाळी या नामदार गिरीश महाजनांचे मूळ गाव असणाऱ्या जामनेर येथे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला आहे। निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। जी काही अपेक्षा आम जनतेची होती, लोकांची होती, त्या आज पूर्ण होताना दिसते की देशाचे प्रधानमंत्री परत एकदा मोदी साहेब झाले पाहिजे। त्या अनुषंगाने सगळ्या लोकांनी मतदान केलं आणि आज निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर आहे की 300 वरती NDA जागा जाणार आहे। आणि त्यातल्या त्यात माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर लोकांमध्येच एवढा उत्साह होता की सगळ्यांनी सांगितलं की ताई ह्यावेळेस तुम्ही 2 ते 2.5 लाखाच्या वरतीच निवडून येणार आहे की कारण की जनतेचा विश्वास होता। आणि ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असतील, आमचे सगळे नेते असतील, आदरणीय नाथभाऊ असतील, गिरीशभाऊ असतील, त्याच्यानंतर आमचे सेनेचे इथे कैलास बापू आहे माझ्यासोबत, तर सगळ्यांनी खूप मेहनत घेतली, खूप सगळ्यांनी रात्रंदिवस मेहनत केली। आणि ह्या 5 वर्षामध्ये सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करायचा प्रयत्न केला आणि लोकांपर्यंत पोचून लोकांचा विश्वास एक संपादित करायचा मी प्रयत्न केलेला आहे। आणि लोकांनी तो विश्वास माझ्यावर दाखवला की परत एक वेळा मला ह्या मतदारसंघातनं खासदार म्हणून काम करायची परत लोकांच्या माध्यमातून संधी मिळते। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला 40 जागा मिळतील असा अंदाज आमचा होताच आणि त्या अपेक्षेप्रमाणे एखादी दुसरी जागाही अधिकची मिळेल असं आता एकंदरीत चित्र दिसत आहे। आणि या ठिकाणी जळगाव मतदारसंघामध्ये रावेर मतदारसंघामध्ये दोन्ही जागा निवडून येतील असा आम्हाला विश्वासच होता, कारण 1989 पासून तर आज ही 9वी निवडणूक आहे लोकसभेची आणि एक अपवाद जर याच्यामध्ये वगळला दोन्ही ठिकाणचा तर या ठिकाणी सातत्याने 8 आमचे दोन्ही खासदार जळगाव जिल्ह्यामध्ये निवडून आलेले आहेत। त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार नव्हतं, त्या कालखंडात अत्यंत विपरीत परिस्थिती होती, संघटना तेवढी मजबूत नव्हती, तरी जळगाव जिल्ह्यातील जनतेने सातत्याने प्रतिसाद दिला, मतदारांनी प्रतिसाद दिला, त्यामुळे 8 आम्ही निवडून आलो कंटिन्युअसली, त्यामुळे 9व्यांदा निवडून येणारच असा आमचा विश्वास होता। आणि आज रक्षाताईंना या ठिकाणी 5व्या फेरीच्या अखेर 75,000 वर लीड आज या ठिकाणी आहे, एकंदर 23 फेऱ्या व्हायच्या आहे, म्हणजे उरलेल्या 18 फेरींमध्ये हा लीड वाढणार आहे। हे मोदी सरकारने केलेलं काम, त्यांचं नेतृत्व, त्याच्यावर ठेवलेला विश्वास आहे, रक्षाताईंचा संपर्क आणि त्यांनी 5 वर्षामध्ये या विभागामध्ये केलेले विकासाचे कामं आणि राज्य सरकारची कामगिरी आणि आमच्या कार्यकर्त्यांची आणि तिथे आमदार आमचे 6 आमदार या विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आणि 6च्या 6 आमदारांनी इथं प्रचंड मेहनत घेतली, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि त्यामुळेच आज एवढं दोघविषयी मी नसताना या ठिकाणी आम्हाला मिळू शकलं। कारण रक्षाताईच्या या मतदारसंघामध्ये 22 दिवस मी फॉर्म भरल्या दिवसापासून येऊ शकलो नव्हतो, शेवटी 2-3 दिवस मला येता आलं आणि तरीही सर्व कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्या बळावर आणि 5 वर्षामध्ये मोदीजींनी जे अनेक निर्णय घेतले
आणि ज्या ठिकाणी एकत्र कारभार करत असताना देशाची एक प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला, विकासाच्या दृष्टीनं अनेक निर्णय घेतले, त्याचा हा परिपाक आहे, त्याचा हा परिणाम आहे. व या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वावर गेल्या 5 वर्षात केलेल्या कामावर जनतेने विश्वास दाखवला हे त्याच्यामधनं दिसत आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव त्याचा निकाल आज जाहीर झाला आणि आज संपूर्ण देशभर या ठिकाणी या देशाचे लाडके नेतृत्व मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी फर्स्ट असं बहुमत या ठिकाणी मिळालं आहे. तसं पाहिलं तर मागच्यापेक्षाही फार मोठ्या फरकाचं आज बहुमत आपल्याला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मिळालेलं दिसतं आहे. संपूर्ण देशाने, देशाच्या जनतेने या ठिकाणी मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आहे आणि पुन्हा या देशाला महासत्ताक बनवण्याच्या संदर्भातली जी मोदी साहेबांची भूमिका आहे किंवा विकासाची जी भूमिका आहे आणि देशाच्या संरक्षणाच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती भूमिका या ठिकाणी साऱ्या जनतेने स्वीकारली आहे. म्हणून मी या ठिकाणी सर्वप्रथमतः आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि आमचं लाडकं नेतृत्व माननीय गिरीशभाऊंच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी भारताच्या साऱ्या जनतेचं, या ठिकाणी या जिल्ह्याच्या जनतेचं मी या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. खरं तर मागच्या 5 वर्षामध्ये जी काही कामं झाली, संपूर्ण देशामध्ये विकासाची कामं झाली आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून
मोदी साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेला साऱ्या देशाने प्राधान्य दिलं की हा देश सुरक्षित राहायला पाहिजे आणि म्हणून देश सुरक्षित असेल तर सर्व काही होईल आणि म्हणून देशाच्या सुरक्षितेला या देशाच्या एकतेला देशाच्या अखंडता एकात्मता या भूमिकेला आणि विकासाच्या भूमिकेला मोदी साहेबांच्या या ठिकाणी जनतेने प्राधान्य दिलं आहे आणि त्याच प्राधान्यातून आज ही सगळी सुनामी आलेली आपल्याला दिसते. संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचा विजय या ठिकाणी होताना दिसतो आहे. जवळपास NDAला 350 जागा मिळताना आपल्याला ठिकाणी दिसत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची जर कुठली गोष्टी असेल आनंदाची जर कुठली गोष्टी कुठली बाब असेल तर या महाराष्ट्राचे लाडकं नेतृत्व या राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊ आम्ही सारेच जण या ठिकाणी गिरीशभाऊंचे कार्यकर्ते आहोत. गिरीशभाऊंवरती उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी जवळपास या ठिकाणी दिली होती आणि उत्तर महाराष्ट्राच्या अंतर्गत जवळपास लोकसभेच्या 8 जागा येतात आणि या 8ही जिंकण्याचं अभिवचन मोदी साहेबांना या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि अमित शहा साहेबांना भाऊंनी दिलं होतं. आज त्यांचा शब्द खरं होताना दिसतो आहे आणि 8ही जागा या भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी पारड्यात पडला आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या महायुतीच्या पारड्यात पडल्या आणि भाऊंचा शब्द खरा ठरला आहे असे आमचे भाऊ आज भाऊंच्या शब्दाला जनता महत्त्व देत आहे आणि भाऊंकडे एक आश्वासक नेता म्हणून आमच्या सगळ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेला नेता म्हणून बघितलं जात आहे. असं एक लाडकं नेतृत्व त्यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राच्या 8ही महायुतीच्या जागा या ठिकाणी जिंकल्या आहेत. त्याबद्दलही साऱ्या 8ही या मतदारसंघातल्या जनतेला आम्ही भाऊंच्या वतीनं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो आणि आता निश्चित ज्या काही अपेक्षा आहेत जनतेच्या त्या निश्चितपणे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पूर्ण केल्या जातील आणि भाऊंवरती जी काही जबाबदारी ती भाऊ त्या मतदारसंघातील ज्या काही अपेक्षा असतील त्या देखील पूर्ण होतील हेच या ठिकाणी आवेदन देतो आणि पुनश्च भाऊंच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं साऱ्या जनतेच्या या ठिकाणी मनापासून आभार मानतो. भारतीय जनता पार्टीचा गिरीश भाऊ तू मागे बळ हम तुम्हारे साथ हैं. आज खऱ्या अर्थानं देशभक्तीचा विजय झाला, विकासाचा विजय झाला, भारतीय जनता पक्षाचा विजय झाला, मोदीजींचा विजय झाला आणि आमचे लाडके नेतृत्व माननीय गिरीश भाऊ यांचा विजय झाला. आज खऱ्या अर्थानं भारतातल्या सर्व जनतेनं आज दाखवून दिलं की भारतीय जनता पार्टीच्या मागे आम्ही सर्वजण उभे आहोत. तुम्ही देशभक्ती जी दाखवली मोदी साहेबांनी त्यावर संपूर्ण देशाने भरोसा दिला आणि आज मोदीजींना हे यश संपादन करता आलं. या यशामागे संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा परिवार तसेच संपूर्ण भारत देश उभा राहिला त्याबद्दल मी सर्व मतदार बंधू भगिनी सर्व कार्यकर्ते सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. भारतामध्ये सगळ्यात जास्त ऐतिहासिक निकाल लागला. मागच्या वेळेपेक्षा सुद्धा लोक म्हणत होते की मागच्या वेळेस मोदी लाट आहे, त्यापेक्षा जास्त मतांनी NDA आणि भारतीय जनता पक्ष निवडून आला आणि त्याचप्रमाणे आमच्या भाऊनं जी उत्तर महाराष्ट्र जबाबदारी दिली ते भाऊंनी 8ही जागा आणून पूर्ण महाराष्ट्रात इतिहास घडला. याबद्दल मी सर्व भारतीयांना सर्व जामनेरवासींना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे महाराष्ट्राला समर्पित असं नेतृत्व असं व्यक्तिमत्व की गेल्या 5 वर्षापूर्वी ज्यांनी न खाऊंगा न खाणे दुंगा असं म्हणून या भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टीचा आणि NDAचा झेंडा फडकवला आणि गेल्या 5 वर्षामध्ये मोदी साहेबांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जी किमया कामाच्या माध्यमातून विकास कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली आणि खरी देशभक्ती काय असते, राष्ट्रवाद काय असतो हे मोदी साहेबांनी गेल्या 5 वर्षामध्ये या देशाला दाखवून दिलं आणि त्यामुळेच जनतेने पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर NDAवर विश्वास त्या ठिकाणी दाखवला आणि आज आपण बघतो आहोत की 350 जास्त जागांनी आज भारतीय जनता पार्टी व NDA पुन्हा सत्तेमध्ये त्या ठिकाणी येत आहेत. आणि महाराष्ट्राचं जर देखील आपण बघितलं तर महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या सहकार्यातून आज आपण जर उत्तर महाराष्ट्रात बघितलं तर भारतीय जनता पार्टीचा व शिवसेनेचा झेंडा त्या ठिकाणी रोवला गेलेला आहे आणि 8ही जागा उत्तर महाराष्ट्रातल्या प्रचंड बहुमतांनी त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. म्हणून सर्व कार्यकर्ते, सर्व नेते, सर्व पदाधिकारी व या मतदारसंघातील सर्व जनतेचे आम्ही भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीनं खूप खूप आभार मानतो. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आणि सर्व आपल्या भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी त्या ठिकाणी विजयी केलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.